आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं, एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलू में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया मराठी ऑनलाइन चर्च मध्ये। ही वेळ आहे प्रार्थनेची, जिथे कुठे तुम्ही असाल तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता,
तुम्ही आपले हात स्वर्गाकडे उचलून डोळे बंद करून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. आपण प्रार्थना करणार, धन्यवाद देणार परमेश्वर. धन्यवाद करा परमेश्वरला, धन्यवाद द्या आपल्या पास्टरसाठी. री बो सो थो लो रो बो शाला रा बागा से थे ले रे बोन ता मा सा थे. री गो सो थो लो रो बो शाला रा बोन ता मा से थे. धन्यवाद दरा, धन्यवाद द्या आचा आपल्या सर्वेसाठी, आजच्या वचनांसाठी जे परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेत. रिबोसो ओंत्र खासे थेले रे बोशाला राबा. लीबा मागा से थेले रे बोंत्र मा से थेले रे बोशाला राबा. रिबोसो ओंत्र मा खासे थे. ओ पिता परमेश्वर, मी सर्वांसाठी जे पिता परमेश्वर ऑनलाईन आम्हाला पाहते पिता परमेश्वर, जे वचन ऐकते पिता परमेश्वर, त्यांच्यासाठी प्रार्थना आणि घोषणा करते पिता परमेश्वर. त्यांचे हृदय, त्यांचे मन, त्यांचे कान उघडेसे पिता परमेश्वर, तुझे वचन ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. येशूच्या नावात आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, आपण सर्व पुरुषांसाठी आणि अधिकारात असलेल्यांसाठी प्रार्थना करत आहोत. आपण वचन बघणार आहोत पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय 1-4 वचन. वचन म्हणते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाराच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपल्या तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. हालेलुया. वरील वचन लक्षात घेऊन आपण सर्व लोकांसाठी प्रार्थना आणि मध्यस्थी करू. ज्यांचे तारण झाले नाही असे लोक सत्याच्या ज्ञानाकडे येत आहे आणि तारण प्राप्त करत आहेत. तर या प्रार्थने बिंदू अनुसार, या वचनानुसार आपण प्रार्थना आणि घोषणा करणार. प्रार्थना करा, रीबा साखेले रे बो शाला रा बो जोंद्र मागा झेटे ले बो सो थोला रा बा 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 री गा या का सा था लेन तेले रे बो शाला रा बा ली ब्रह्मा मागा झे घेले रे बो शाला रा बो साम्रा मागा झेटे रे से थेले रे बो साला रा बा गा यांते ले ब्रह्मा मागा से थेले रे बो शाला रा बा ली ब्रह्मा मागा से थेले रे बोंद्र मागा झेटे रो सो थो रो बो शाला रा बा गा या का सो थो री तेले रे बोंद्र मांत्र मागा से थेले रे बो शाला धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर. ज्या वचनानुसार आम्ही प्रार्थना केली पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, सर्वांच्या तारण्यासाठी पिता परमेश्वर, होय पिता परमेश्वर, आम्ही घोषणा करतो ते सत्याचे ज्ञानाकडे येते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, प्रत्येक मनुष्याचं तारण म्हणतो आम्ही येशूच्या नावात. रेगे सेले रे बो शाला रा बांता ली बो सो हुंत्र मा खा से थे रोंत्र मांत्र मांता का से थे. होय पिता परमेश्वर, हीच तुझी इच्छा पिता परमेश्वर. आम्ही सर्व पिता परमेश्वर शांतीने पिता परमेश्वर, हो पिता परमेश्वर, तुझ्या सृष्टी पिता परमेश्वर, तुझ्या दृष्टी पिता परमेश्वर, आम्ही शांतीने वती शांतीच्या वतीने पिता परमेश्वर आम्ही या जगात राहावे. हो पिता परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे, आपण सर्व प्रोजेक्ट 5000 पार्टनरसाठी प्रार्थना करत आहोत. आपण वचन बघणार आहोत 2 करिंथी पत्र याचा 9 आणि 8 वचन AMPC मधन. वचन म्हणते, आणि देव तुम्हाला सर्व कृपा, प्रत्येक कृपा आणि पृथ्वीवरील आशीर्वाद विपुल प्रमाणात आणण्यास समर्थ आहे, जेणेकरून तुम्ही नेहमी आणि सर्व परिस्थितीत आणि काही असं स्वतः पुरेसा कोणत्याही मदतीची किंवा सामर्थ्याने आवश्यकता नसणे पुरेसे आहे आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी आणि धर्मादय देणगीसाठी विपुल प्रमाणात सुसज्ज आहे. आपण दुसरे इफिसकरास पत्र याचा 3 आणि 20 वचन TPT सांगते, तुमच्यामध्ये कार्य करण्याच्या आणि हे सर्व साध्य करण्याच्या देवाच्या पराक्रमी सामर्थ्यावर कधीही शंका घेऊ नका. तो तुमचा सर्वात मोठ्या विनंतीपेक्षा, तुमच्या सर्वात अविश्वसनीय स्वप्नापेक्षा अनंतता प्राप्त
करेल आणि तुमच्या सर्वात वाईट कल्पनेपेक्षा जास्त असेल तो त्या सर्वांना मागे टाकेल, कारण त्याची चमत्कारिक शक्ती तुम्हाला सतत उत्साही करते। हालेलुया। प्रार्थना करा आणि घोषणा करा की आपल्याकडे आपल्या सर्व पार्टनरशिप उद्दिष्टांपेक्षा जास्त आवश्यक असलेली सर्व आर्थिक संसाधने आहेत। घोषणा करा की आपल्या बांधवाच्या समृद्धीला कोणतीही मर्यादा राहणार नाही आणि ते सतत कृपेने समृद्ध होतील, कारण ते त्यांच्या भेटीद्वारे देवाच्या नीतिमान कारणासाठी अनुकूल राहतील। हालेलुया। तर या प्रार्थनेबिंदूनुसार आपण घोषणा आणि प्रार्थना करणार आहोत। तर आपण प्रार्थना करत आहोत, री बो सोलो रोबो गो जाब्रा बहांते ले ब्रह्मा का से थे ले रे बो शाला रा बो त्रमा से थे रोहुन तमा खा से थे ले रे बो सांब्रा गा से थे ली ब्रह्मा मा सोन त्रमा गा से थे ले बो शो थोलो रोबो शाला रा बा गायां था ले ब्रह्मा मा गा से थे रोन त्रमा गा से ले रे बो सा बहां था खा से थे ली ब्रह्मा मा या हां तो रो शो तो री गे से थे ले ब्रह्मा मा सो थोलो रोबो शाला राज्य वाढते येशूच्या नावात रेगे से ले रे बोंत्र मान तो खो सो लो रोबो शांते रे खोंत्र मान तो मान तो रोबो शायता ई दे ले रे बो शाला रा ली ब्रह्मा गा सो थो लो रो बोंत्र मान तो मा गा से थे। ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद। होय पिता परमेश्वर, तुझी बुद्धी त्यांच्या मध्ये सतत काम करते। होय पिता परमेश्वर, तुझ्या बुद्धीद्वारे तुझ्या आत्माद्वारे पिता परमेश्वर त्या आपल्या पैशांमध्ये पिता परमेश्वर तुझ्या राज्यासाठी पिता परमेश्वर अधिक न अधिक करत जाते येशूच्या नावात। रेझेले रे बो साम्रा मान तो कोसो योतो री बहांते। ओ धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद पिता परमेश्वर। ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन। हालेलुया। आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे। आपण पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय आणि चौथे वचनानुसार प्रार्थना करणार आहोत। वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे। आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल। हालेलुया। आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल। प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणार म्हणून स्वीकारले पाहिजे। हालेलुया। तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार। तर तुम्ही आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करू शकता। आपल्या आसपरिसर मध्ये जे राहतात, ज्यांच्याशी तुम्ही भेटता, त्या सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता त्यांच्या तारणेसाठी। रिको सोलो रो बोला रा बा हांत्र मा गा सेले रे बोशा रिगो सो हुंत्र मा जे थे रोंत्र मा गा यखो सो थोलो रो बोला रा बा अंत्र मा गा से थे रीते ले रे बोशा परमेश्वर धन्यवाद देते पिता परमेश्वर। आम्ही प्रार्थना करतो, मध्यस्थ करतो पिता परमेश्वर, विनंती आणि आभार प्रदर्शन करतो पिता परमेश्वर। आमच्या सर्व नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी, आमच्या आसपरिसर मध्ये जे राहतात पिता परमेश्वर, आम्ही सर्वांसाठी पिता परमेश्वर तुझ्या नावात त्यांचे तारण म्हणतो। आणि हो पिता परमेश्वर, आम्ही घोषणा करतो ते तुला आपला प्रभू म्हणून, आपला तारणहारा म्हणून स्वीकारते येशूच्या नावात। ते सत्याच्या ज्ञानाकडे येते, कारण हीच तुझी इच्छा आहे। होऊ दे तुझ्या इच्छेप्रमाणे पिता परमेश्वर, धन्यवाद। ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ही वेळ आहे परमेश्वरची स्तुतीची, आराधनेची। तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वरची स्तुती करूया।
ऑनलाइन चर्च मध्ये ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 20 फेब्रुवारी आणि आजचा विषय आहे त्याला तुमचे नेतृत्व करू द्या. हालेलुया. आज आपले आरंभिक वचन घेतले गेले आहे रोमकरांस पत्र त्याचा 8:14 कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 13:1-4 मध्ये आपण शिष्यांना लूक त्याचा 10:2 मधील प्रभू येशूच्या सूचनांचे पालन करताना पाहतो. येशू म्हणाला होता पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धान्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 13 प्रेषितांनी प्रार्थनेद्वारे त्या आदेशाला प्रतिसाद दिला. बायबल आपल्याला सांगते की जेव्हा त्यांनी प्रभूची सेवा केली आणि उपवास केला तेव्हा पवित्र आत्मा म्हणाला बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 13:2 बायबल आपल्याला पुढे जे सांगते ते सर्वात प्रेरणादायी आहे. जेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारावातून कुप्रास गेले. प्रेषितांची कृत्ये 13:30 आता या दोन कामगारांना नेमून कोणी पाठवले? पवित्र आत्मा. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 8:26 मध्ये प्रभूचा देवदूत फिलिपशी कसा बोलला आणि त्याला कुठेतरी जाण्यास सांगितले याची आणखी एक सुंदर कथा आपण पाहतो. नंतर पवित्र आत्म्याने फिलिपला कुशी षढांच्या रथात सामील होण्यास सांगितले जो कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता. तेव्हा आत्म्याने फिलिपला सांगितले जा त्यांचा रथ गट. फिलिप धावत गेला. हालेलुया. प्रेषितांची कृत्य 8:29-30 फिलिपने त्याला सांगितल्याप्रमाणे केले आणि षंड यांच्या रथात बसून यशू या संदेष्टांचे पुस्तक वाचत आहे परंतु त्याला ते समजत नाहीये हे त्याला आढळले. फिलिपने समजावून सांगण्याची तयारी दाखवली आणि पुढे कुशी षंडाला येशूची सुवार्ता घोषित केली आणि शेवटी षंडाचे तारण झाले आणि त्यांनी 32 घेतला. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 8:26-39 पुन्हा आपण पवित्र आत्मा एका माणसाला कापणीच्या कामासाठी कार्यक्षेत्रात पाठवताना पाहतो. पवित्र आत्मा येथे
एका उद्देशासाठी आहे, तो कापणीचा प्रभू आहे आणि त्याच्या कृपेने आणि सामर्थ्याने जे आपल्यामध्ये कार्यरत आहे आपण पुनरुत्थित ख्रिस्ताचे प्रभावी साक्षीदार होऊ शकतो। त्याच्याबरोबर सहकामगार म्हणून तुमची जागा ओळखा आणि जागा घ्या, कारण तो तुम्हाला आत्मविजेता आणि आत्मा बांधणारा म्हणून कार्यात नेतो, त्याचे मार्गदर्शन आणि दिशा पाळा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे प्रार्थनेची। तुम्ही तुमच्या स्वर्गाकडे उचलून तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे ही प्रार्थना करू शकता। प्रिय पित्या, पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद, जो कापणीचा प्रभू आहे आणि आत्मा जिंकण्यासाठी आणि त्यांना राज्यात स्थापित करण्यासाठी मला मार्गदर्शन करण्याकरिता तो माझ्यामध्ये राहतो। मी शुभ वर्तमान आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रभावी साक्षीदार होण्यासाठी माझ्यातील त्याच्या कृपेचा आणि सामर्थ्याचा फायदा घेतो। दररोज एक आत्मविजेता आणि आत्मा बांधणारा म्हणून माझे पाचारण पूर्ण करतो। येशूच्या नावात आमेन। ही वेळ आहे साक्षीची। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम रिबेका आशीष कुमार है, मैं गुड़गांव ईस्ट में रहती हूँ और ये मेरे गवाही है आउटरीच की। जब हमारा आउटरीच का वीक था तो हम आत्माएं जीत रहे थे, तो हमें हमारे यहाँ गुड़गांव ईस्ट में मार्केट है, सब्जी मार्केट, वहां पे मैंने एक आत्मा जीती थी। तो 31 के नाइट पहले जैसे कर्फ्यू लगेगा, लोग चर्च नहीं जा पाएंगे, 4 दिन आपको सब कुछ दुनियादारी बंद होगी, आप नए साल पे भी चर्च अटेंड नहीं कर पाओगे, ऐसी घोषणा जब लोग बाहर बातें करते, तो उस समय मैं मार्केट गई थी 31 नाइट के पहले। तो भाजी वाली बहुत परेशान थी, जो हमेशा खुश रहती थी, तो मैंने उनको पूछा, सिस्टर क्या हुआ, आप क्यों इतने परेशान हो, आज आप इतने बुरे इसमें क्यों हो, स्वभाव में तो क्रोधित क्यों दिख रहे हो। तो उन्होंने बताया, मैं सुबह से परेशान हूँ, बीएमसी वाले आ रहे और उन्होंने हमें बताया कि 4 दिन आप यहाँ पे मार्केट नहीं लगाओगे, और सिस्टर अभी तो लॉकडाउन खत्म हुआ, अभी धंधा सेट हुआ तो और फिर से मार्केट बंद होगा। तो जैसे पास्टर हमें सिखाते हैं कि हमारे शब्दों से हम हर चीजों को बदल सकते हैं, हमारे शब्दों में परमेश्वर की सामर्थ्य, जो हम बोलेंगे वो हमारे जीवन में होगा। तो मैंने वो सिस्टर को सिखाया कि आप जो चाहोगी वह हो सकता है। अगर आप चाहते हो कि आप मार्केट में यहाँ बैठे रहो, आपका धंधा ऐसे ही चलते रहे और कोई लॉकडाउन ना हो, तो आप अपने मुंह से परमेश्वर से प्रार्थना कीजिए और घोषणा करते रहिए कि बीएमसी वाले आएंगे नहीं और मुझे परेशान नहीं करेंगे। लेकिन मुझे विश्वास है कि आप मेरे परमेश्वर से अगर प्रार्थना करोगे, मेरे परमेश्वर के नाम में आप घोषणा करोगे, तो आप बिना चिंता के यहाँ पे फिर से अपना बिजनेस अच्छे से कर सकते हो, आपको कोई लॉकडाउन नहीं होगा, कोई बंदिश नहीं होगी। तो वो बोली, हंसने लगी। तो आजू बाजू के जो मार्केट के लोग थे वो भी इकट्ठा हो गए और वो सुन रहे थे कि जो मैं उनसे बोल रही। तो उसमें से एक बहन बोली कि आप हमारे लिए प्रार्थना कीजिए कि बीएमसी वाले हमें यहाँ से ना उठाए और हमको कोई लॉकडाउन ना हो, 4 दिन हमारा धंधा बंद ना हो। तो बोली, अगर आप विश्वास करते हो कि ऐसे करने से सब जो मार्केट है वो चलता रहेगा, तो मैं आपके लिए प्रार्थना करती हूँ। बोली, हाँ ठीक है, आप प्रार्थना कीजिए, हम विश्वास करते हैं। वो भी प्रार्थना में मेरे साथ जुड़ गए। तो मैंने उनके लिए प्रार्थना की, यीशु मसीह के नाम में घोषणा की कि कोई बीएमसी वाले इन पर कोई पाबंदी नहीं लगाएंगे, कोई रोक नहीं होगी और इनका बिजनेस जैसे चलेगा, कोई लॉकडाउन आगे नहीं होगा यीशु मसीह के नाम में। और मैं उस सिस्टर को बोल के गई कि आप देखना कि कोई लॉकडाउन नहीं लगेगा। उसके बाद मैं अपने चर्च के काम में और बाकी सारी चीजों में व्यस्त हो गई, तो मैं नहीं जा पाई। और उसके बाद जब मैं 10-12 दिन के बाद मैं जब वहां गई, तो मैंने भाजी करते हुए सिस्टर को बोला, अरे सिस्टर, मैंने उस दिन आपके लिए प्रार्थना की थी, तो क्या हुआ, आपका मार्केट बंद था क्या, मैं तो आपको 10-12 दिन के बाद मिल रही हूँ। तो उनके पति झट से बोलने लगे खुश होके, अरे नहीं, उस दिन क्या, उस दिन के बाद से आज तक कोई लॉकडाउन नहीं लगा और कोई बीएमसी वाला हमारे पास नजदीक आया ही नहीं, और आते भी तो दूसरों के पास जाते लेकिन हमको देख के निकल जाते, हमारे यहाँ स्टॉल पे रुकते ही नहीं। तो मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ। थैंक यू। सोचेगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो, तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो, परमेश्वर की भरपूरी में। प्रेज़ द लॉर्ड।
हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज़ द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया, जोड़ दिया। गो अवे। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूँ बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूँ उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। La 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 la.
प्रेज द लॉर्ड और उठू सकता महिमा हालेलुया। अपन आपल्या हातांना उचलू स्वर्गाकडे प्रार्थना करू। धन्यवाद देतो प्रभू तुझे दयेसाठी तुझ्या करुणेसाठी। तू महान आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, तुझ्यासारखा कोणी नाही। धन्यवाद आमच्या जीवनाला सुंदर बनवण्यासाठी, धन्यवाद त्या विजयासाठी तू आम्हाला दिली आहेस, धन्यवाद तुझ्या आत्म्याद्वारे आम्हाला चालवण्यासाठी भरण्यासाठी, तुझ्या वचनाचा प्रकाश आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद देतो। या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, आम्ही बोलतो प्रभू आमच्याकडे ऐकणारे कान आहे, समजणारे हृदय आहे आणि एक जीभ आहे जी नेहमी योग्य बोलते। हे वचन आम्हाला ते शिकवेल जे आम्हाला शिकण्याची गरज आहे, कारण आम्ही तिथे पोहोचू शकेल जिथे पोहोचण्यासाठी तू आमच्यासाठी तयार केले आहेस। धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन। प्रेज लॉर्ड। बस शकता। व्हेन वी ऑल गेट टू हेवन, व्हाट द डे ऑफ रिजॉइस दॅट विल बी, व्हेन वी ऑल सी जीसस, वी विल सिंग अँड शाउट विक्टरी। गाऊ शकता। जब हम स्वर्ग में जाएंगे वो कितना आनंदी दिन होगा, जब हम यीशु को देखेंगे हम गाएंगे चिल्लाएंगे विजय। गाओ सकता। जब हम स्वर्ग में जाएंगे ओ कितना आनंदित दिन होगा, जब हम यीशु को देखेंगे हम गाएंगे चिल्लाएंगे विजय। बस सकता। यू नो आपण आपली एक सीरीज सुरू केली होती आणि जिथे आपण बोलणे सुरू केले होते थ्री डायनॅमिक्स ऑफ क्रिश्चियनिटी, ख्रिस्टियांचे तीन बल। प्रेज द लॉर्ड। आणि हे बल आहेत तिकडे, जर तुम्ही याचा वापर कराल तर तुम्ही तिथे पोहोचाल जिथे परमेश्वराला तुम्हाला पोहोचवायचं आहे। खूप कमी लोकांना ठाऊक आहे की ख्रिस्तामध्ये मिळवण्यासाठी एक मुकुट आहे। प्रेज द लॉर्ड। चला वाचू फिलिप करस पत्र 3:14। ही से आय प्रेस टुवर्ड द मार्क ऑफ द प्राइज ऑफ द हाय कॉलिंग ऑफ गॉड इन क्राइस्ट जीसस। तो सांगत आहे मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो कारण की ते बक्षीस मिळू, बक्षीस मिळू, सदरबला बक्षीस मिळू लिहिले आहेत ते। ही मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो कारण बक्षीस मिळव, मुकुट मिळव। ख्रिस्तामध्ये एक मुकुट आहे ज्याला आपल्याला मिळवायचं आहे। तर आपली ख्रिस्तीची एक दिशा आहे, आपण असंच हे ख्रिस्ती जीवन जगत नाही बाकी लोकांप्रमाणे नाही। आमच्याकडे मिळवण्यासाठी एक बक्षीस आहे, एक मुकुट आहे। आम्हाला केवळ आमचे संकट कमी करायचे नाही, आम्हाला काय मिळवायचं आहे, एक मुकुट। त्यामुळेच हे गाणं मी गायलं, जेव्हा जब हम स्वर्ग में जाएंगे कितना आनंदी दिन होगा, जब हम येशू को देखेंगे हम क्या गाएंगे चिल्लाएंगे विजय। का? कारण आम्हाला काय भेटणार आहे, मुकुट। आपण हवेमध्ये मुक्केबाजी नाही करत, आपल्याकडे काय आहे, एक निश्चित यात्रा। प्रेज द लॉर्ड। बोला निश्चित यात्रा। आपण एका गोष्टीसाठी पळत आहोत, बायबल सांगते वी आर अ रेस टू रन। आमच्याकडे धावण्यासाठी एक धाव आहे। खूप जण ठाऊक नाही, खूप जण वाटे चर्चमध्ये जाओ आपले संकट सुलझून काढू, घरी परत येईल मग पुन्हा संकट आलं परत जाईल, परत संकट सॉल्व करू, परत संकट येईल परत संकट सोडू। ह्या जीवनामध्ये तुम्ही नाही,
हे अधर्मियांचे जीवन आहे। आपल्याकडे मिळवण्यासाठी मुकुट आहे। आपण जे करत आहोत त्याचा एक उद्देश आहे आणि हेच कारण आहे की आपण बोलणे सुरू केले थ्री डायनॅमिक्स ऑफ क्रिश्चियनिटी, क्रिस्टियांचे तीन बल। बल काय करतं? वस्तूंना हलवतं। जर तुम्ही या तीन बलांना ओळखता, या तीन बलांना तुमच्या जीवनात कार्य करायला देणार, तर हे तीन बल तुम्हाला कुठे घेऊन जातील? त्या मुकुटपर्यंत। प्रेज द लॉर्ड। त्या मुकुटपर्यंत। तर आपण इथे यासाठी नाही आलो की आपला बिझनेस वाढू। बिझनेस वाढून मुकुट नाही भेटलं तर काय फायदा आहे? तर आपण इथे बिझनेस वाढायला नाही आलो। ओ, माझा बिझनेस नाही चालू, इट्स ओके। ओ, माझ्याकडे नोकरी नाही, इट्स ओके। तो आपला एम नाही। बिझनेस आहे की नाही, बिझनेस असून सुद्धा बक्षीस नाही भेट काय अर्थ नाही, आणि नाही असून बक्षीस मिळेल तर फायदा आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बायको नसून बक्षीस मिळणे चांगलं आहे, याच्या व्यतिरिक्त बायको असून बक्षीस ना मिळो। तर लक्ष द्या की आपल्याकडे मिळवण्यासाठी एक मुकुट आहे। बोला, एक मुकुट आहे। आणि आपण काय बोलणे सुरू केले? ख्रिस्ताचे तीन बल। जर तुम्ही त्या बलाचा वापर करणार तर तुमचं जीवन तिथे पोहोचेल। आम्ही बोललो ख्रिस्तियांची यात्रा, ख्रिस्ताचे कार्य, ख्रिस्ताचे युद्ध। ख्रिस्ताच्या युद्धावर आपण दोन संडे बोलणे केले होते। तर का तुम्हाला युद्ध लढायचे आहे? तीन बल आहेत। जसं माना की आता हे पुलपीट आहे, इथे याला मी उचलायला बोलू, या इकडे उचल, ना उचलू शकत, या तुम्ही सुद्धा लावा, या लावा, आता पण नाही होते, होत आहे का? या उचला, उचललं गेलं, थँक्यू। म्हणजेच प्रॉपर बल लागले। काय लागले? म्हणजे एक बल लावले हल्ले, दुसरे बल लावले हल्ले। म्हणजेच जितके बल घ्यायला हलवण्यासाठी पाहिजे होते ते तितके भेटले नाही। तिसऱ्या बलला हल्ले, एक बल लागले, दुसरे बल लागले, ते पर्याप्त नव्हते। कदाचित कुठली अजून मोठी गोष्ट असेल, तिघांचे सुद्धा बल पर्याप्त नसते। कदाचित चौथे बल लागले असते, ते पण नसते, पाचवे बल लावले असते। तसेच ख्रिस्ता ते तीन बल आहेत। प्रेज द लॉर्ड। आणि तुम्हाला तिन्ही लावायचे आहेत, समजतंय? जर तुम्हाला पाहिजे तुम्ही एका स्थानावर दुसऱ्या स्थानावर जाओ, नाही तर तुम्ही जीवनभर चर्चला जाल, जीवनभर बायबल वाचाल, तर काही बदलणार नाही। कारण ते सर्व बल तुम्ही नाही लावले, तुम्ही एक बल लावले, पण ते एक बल पुरेसे नव्हते तुमच्या जीवनाला पॉइंट ए वरून पॉइंट बी पर्यंत घेऊन जाण्यासाठी। तर तुम्हाला बुद्धी लावायची, जेव्हा मी तुम्हाला बोलत आहे ख्रिस्ताचे तीन बल, हा खूप मोठा संदेश आहे, खूप मोठा संदेश आहे। जर तुम्ही याला समजाल की आम्ही तुम्हाला काय शिकवत आहे, तुम्ही नाही बोलू शकत मी एक बल लावेल दुसरा नाही लावणार, नाही। या ख्रिस्तामध्ये तीन बल आहेत। काय आहे? या तिघांना लावावे लागेल एक संगती, तर जाऊन तुमचं जीवन पॉइंट ए पासून कुठे जाईल? पॉइंट बी वर, नाही तर कुठे राहील? पॉइंट ए वर। आणि जर चला बल लावा, मी सांगतो, उचलून येला इथून तिथे ठेवा। आता हा बल लावू शकतो, पण बलनी काय होणार? हा फक्त एकाच दिशेला फिरून राहील। हॅलो, काय करेल? हे दोन लावाल, हे दोघं जण लावेल, तर दोन्ही माहीत नाही काय करतील। जर योग्य बल नाही लागले तर हे पुलपीट तिकडे नाही जाऊ शकत जिथं आपल्याला ह्याला पोचवायचं आहे। थँक्यू। तुम्ही एक बल लावाल तर एक बल बरोबर कुठे पोचाल याची काही माझी काही गॅरंटी नाही। तुम्ही चुकीच्या जागी भेटाल, तुम्ही बोला पास्टर तुम्ही तर बोललेलं करा, मी बोललो होतं सर्व करा। प्रेज द लॉर्ड। एक बल लावलं ते पुलपीट कुठं पोहोचेल? कदाचित पाडेल, हाय पाडेल या पुलपीटला, पोहोचून तर लांबची गोष्ट, माझं नुकसान नाही करेल। खूप जणांना ख्रिस्तामध्ये येऊन खूप नुकसान झालं, तेवढं ओ पास्टर नुकसान झालं, कारण की तुम्ही सर्व बल नाही लावले। प्रेज द लॉर्ड। तुम्ही एकच बल लावले, पण इथे ख्रिस्तामध्ये काय आहेत? तीन बल, तीन डायनॅमिक्स ऑफ ख्रिश्चियनिटी, तीन बल। ख्रिस्तियाची यात्रा, ख्रिस्तियांचे कार्य आणि ख्रिस्ताचे युद्ध।
जो तिन्ही बल एक सोबत कार्य करत असतील तर तुमचे जीवन गौरवापासून गौरवत जाईल. हालेलुया हालेलुया. ऐकता तुम्ही, जीवन कुठे जाईल? गौरवातून गौरवात, विश्वासामधून विश्वासामध्ये. तुमचे जीवन कुठे जाईल? वर उचलले जाईल. प्रेज द लॉर्ड. का? कारण जे बल तुम्हाला लावायचं होते तर त्या बळाला तुम्ही लावत आहात. सो डोंट बी इग्नोरंट की परमेश्वर आमचे जीवन का नाही बदलले. कदाचित हा संदेश तुम्हाला ऐकण्याची गरज आहे. जे बदलाव तुम्हाला बघायचे ते का नाही आले? कदाचित तुम्ही एक बल लावत होता, बाकी बलाचे काय? हे एकाने पुलपिट हलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. तयार आहेत? एक बल शिकलो आहे आपण कुठलंही ख्रिस्तियांचे युद्ध. तर ते युद्ध कशाने करतो आपण? प्रार्थनाने. जर तुम्ही प्रार्थना नाही करत तर ऑलरेडी तुम्ही एक बल नाही लावत आहात. नाही पास्टर, वेळ आठवण असते पास्टर. ओके, तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे तुम्ही नाही पोचणार, कारण तुम्हाला वाटत ती प्रार्थना करणे गरजेचे नाही. जो चर्च प्रार्थना करत आहे, जो चर्च उपास ठेवत आहे, तुम्ही तुमच्या प्रकारे तुमचं जीवन जगत आहात. तुम्ही एका बलाचा वापर नाही करत आहात. ख्रिस्तियाचे युद्ध तुम्ही नाही लढत आहेत. तर तुमची आशा पण आहे ते पूर्ण नाही होणार. प्रेज लॉर्ड. होईल का? तुम्ही याच्यापासून आशा नाही करू शकत. माझं पुलपीट इथे जाओ, मला काय आणावं लागेल? दुसरे बल. काय आणावं लागेल? तुमच्या ख्रिस्तीपणाने तुम्ही खुश नाहीत, परिणामाने खुश नाहीत. हे संदेश तुमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण मला ठाऊक आहे तुम्ही इथे आलात पुढे वाढण्यासाठी. किती लोक इथे आलात पुढे वाढण्यासाठी? पक्का पुढे जाण्यासाठी आलात ना, का फक्त बसण्यासाठी आलात? तर मी योग्य लोकांशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सकाळी तुमचं चादर सोडून पुढे जाण्यासाठी आलात, पाठी जाण्यासाठी नाही आलात. तुम्ही कशासाठी आलात? पुढे जाण्यासाठी. माझे काम आहे की मी तुम्हाला सांगू पुढे कसं जायचं आहे. प्रेज लॉर्ड. तर योग्य लोकांशी बोलत आहे ना, तुम्हाला पुढे वाढायचं आहे मला ठाऊक आहे. तर मी तो मनुष्य आहे जो खूप पुढे आहे, ठीक आहे ना? तर तुम्हाला माझं जीवन ठाऊक आहे, तर तुम्हाला ठाऊक आहे पास्टर पुढे आहेत. प्रेज लॉर्ड. ठीक आहे ना? आय नो हाऊ इट वर्क्स. प्रेज लॉर्ड. सो आपण कसा विषय शिकलो? ख्रिस्तीचे युद्ध. बोला, ख्रिस्तीचे युद्ध. शेजारला बोला, जे प्रार्थना करत नव्हते ते जागे व्हा, ठीक आहे? कारण तुम्ही एक युद्ध नाही लढत आहे आणि पूर्ण बल नाही लागत आहे. हे बल तुमच्या जीवनासाठी, माझ्या जीवनासाठी नाही आहे. बोला, नाही पास्टर, नोकरीमध्ये सुद्धा प्रमोशन नाही भेटणार जर तुम्ही हे युद्ध नाही लढत आहात तर. ओ, आमचे मुलं आहे त्यासाठी काहीच फरक नाही पडत. बल तुम्हाला लावावे लागतील. समजा जर माझ्याकडे एकच माणूस आहे तर मी काय बोलू? पुलपीट भैयाजी ऐका, एकच माणूस आहे तर तुम्ही उठून जा. तो बोल, भावा तुला जे म्हणाटेल ते बोल. मला तर तीन लागतील, मला तीन लागतील. कारण काच आहे, एक माणूस घेऊन जायला माहित नाही किती तोडून काढेल. याला ॲक्च्युली चार लोक लागतात. उचलतो कसं आम्ही? ह्याच्या खाली अजून एक कार्पेट लावा लागतो आम्हाला. आम्ही खूप सारे बल लावतो ह्या पुलपेटला उचलण्यासाठी. आम्हा सर्वांना एवढी बुद्धी आहे. तसेच ख्रिस्तीपणामध्ये बल आहेत ते तुम्हाला लावावं लागतील. कारण तुम्हाला तिथे तुम्ही कारण तिथे पोचू शकाल तुम्ही, जिथे परमेश्वराला तुम्हाला पोचवायचं आहे. हालेलुया. बोला, ख्रिस्ताचे तीन बल. कुठले कुठले? ख्रिस्तीची यात्रा, ख्रिस्तियांचे काम आणि ख्रिस्तीचे युद्ध. तर युद्धाविषयी आपण खूप काही शिकलो आहे. तर युद्ध लढत राहा. प्रेज द लॉर्ड. ठगू नका. पास्टर किती प्रार्थना करू? करा. जोपर्यंत सास फुलेल करा. प्रार्थना करा. हे काय आहे? युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आज जे आपण मेजर करणार आहोत आजपासून, ते बोलणे आहे आपलं ख्रिस्तीची यात्रा. आणि यु नो, आपण एक टॉपिक सुरू करतो आणि संपवतो. याचा अर्थ असं नाही तो टॉपिक संपला. ख्रिस्तामध्ये असं काहीच नाही ज्याला पूर्ण प्रकारे आपण आम्ही तुम्हाला समजू शकतो. आपण पवित्र आत्म्याविषयी शिकवायला सुरू करू शकतो आणि संपू शकतो. तुम्हाला वाटलं हो सगळं काही संपलं? नाही, अजून खूप काही शिकण्यासाठी. आपण अन्य भाषावर शिकू शकतो. तुम्हाला वाटलं हा पास्टर डोनाटोडे शिकवले संपले? नाही, अजून खूप काही आहे. अनुग्रह शिकू शकतो. तुम्हाला वाटलं वाव तीन संडे शिकवले? नाही, अजून खूप काही आहे. ख्रिस्तामध्ये असं कुठलाच विषय नाही ज्याला आम्ही हात ठेवून सांगू शकतो आ संपवलं, असे काहीच नाही. ख्रिस्ताची यात्रा काय बोललो आम्ही?
ख्रिस्त्यामध्ये यात्रा आहे. तुम्ही यात्रा मध्ये काय आहे? रॅप्चरच्या दिवसापर्यंत. समजलं तुम्हाला? तर ह्या यात्रामध्ये चालणे तुम्ही सोडत नाही, तुम्ही काय करता? सतत चालता. चला सुरू करू संदेश. तर पहिलं काय आहे, कशाविषयी बोलत आहे आपण? ख्रिस्तीची यात्रा, कसे ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. ख्रिस्तामध्ये जगण्याचा एक प्रकार आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याप जगणे नाही, ठीक आहे ना? लोकांमध्ये अंतर आहे. खूप लोक बोलतात ओ सर्वच जगण्याचे प्रकार आहेत, ख्रिस्ती पण हा जगण्याचा प्रकार आहे. ख्रिस्ती हा जगण्याचा प्रकार नाही. ख्रिस्ती काय आहे? मनुष्याच्या आतमध्ये परमेश्वर, हे काय आहे? मसीहत. पण ह्या ख्रिस्तीमध्ये जगण्याचा एक प्रकार आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं तुम्हाला? ख्रिस्तामध्ये काय आहे? जगण्याचा तरीका. आणि याला आपण काय बोलत आहोत? ख्रिस्ती यात्रा. इफिसकरस पत्र 4 पहिले वचन. आपण बोलत आहो प्रत्येक दिवशी तुम्ही कसे जगता, तुमच्या जगण्याचा प्रकार काय आहे, तुम्ही परमेश्वराबरोबर कसे संबंध ठेवता, यावेळी तुम्ही लोकांबरोबर कसे संबंध ठेवता. आणि ते आपण पुढच्या 3-4 संडेमध्ये खूप बोलणार आहोत. ओके, चला इफिसकरस पत्र 4 पहिले वचन. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान आहे तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणास सोभेल असे चाला. तो सांगत आहे की आपण एका बुलाहाटमध्ये बोलवले गेलो आहे. आपण आता बघितलं की आपण बक्षीस मिळू. तो काय सांगत आहे? तुम्ही एका बुलाहाटमध्ये बोलवलं आहेत कारण आता तुम्हाला सोभेल असे चाला. तर एक चाल आहे चालण्यासाठी. ऐकताय? ख्रिस्तीमध्ये एक जगण्याचा प्रकार आहे, आपण त्या प्रकारे जगतो, ठीक आहे? यहुदा 1 पहिल्या वचनापासून. यहुदाकडून येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू जे राखून ठेवलेले त्यांच्यासाठी, ठीक आहे? तर पुन्हा विषय बोलत आहे, तर पूर्ण जगाविषयी बोलत आहे की फक्त ख्रिश्चन बरोबर राखून ठेवलेल्याच्या नावाविषयी. तर कुणाविषयी बोलत आहे? ऑडियन्स कोण आहे? ख्रिश्चन की नॉन ख्रिश्चन? हॅलो. लेटर कोणासाठी? माझ्या आणि तुमच्यासाठी, ठीक आहे? तर यहुदाकडून येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचे बंधू जे राखून ठेवलेले आहे, त्या येशू ख्रिस्ताने राखून ठेवले त्यांच्यासाठी, जे देव पित्याला प्रिय आणि येशू ख्रिस्ताचे राखून ठेवले आहेत. तो कोणाविषयी बोलत आहे? माझ्या आणि तुमच्यासाठी. नेक्स्ट. दया शांती व प्रीती तुम्हाला विपुल मिळत. नेक्स्ट. प्रियजनो, आपल्या सामाहिक तारणाविषयी तुम्हाला लिहायचे मला मोठी ओढ लागली होती. तरी एकदाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास त्याच्या समर्थ करण्यासंबंधी बोध तुम्हाला लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. तो काय बोलतोय? आपल्या जगण्याचा एक प्रकार आहे, आपल्या जीवनाचा जगण्याचा एक तरीका दिला आहे विश्वासींसाठी. तो काय सांगत आहे? तर त्या विश्वासासाठी पूर्ण यत्न करा. जसं आपण बोलत 3 काय बोलतो, काय करता तुम्ही? 3 पूर्ण यत्न करत आहात. कारण तुमची इच्छा आहे तुमचं जीवन ए पासून कुठे जाओ, ए पासून बी पर्यंत. तुम्हाला ए कडे थांबायचं नाही आहे. प्रेज लॉर्ड. शेजाऱ्याला बोला जीवन जगण्याचा एक प्रकार आहे, ठीक आहे? तर एक मनुष्य नवीन जन्मलेला असू शकतो, पण नवीन जन्मलेला मनुष्याप्रमाणे जगू नाही शकत. खूप सारे आहेत ज्या नवीन जन्माचा कुठलाच प्रकार त्यांच्याकडे नाही. ते आहेत नवीन जन्मलेले, पण नवीन जन्मलेल्या प्रमाणे जगत नाहीत. ते नॉट पुरेसे, नाही पुरेसे. नवीन जन्मले असणे पुरेसे नाही. नवीन जन्मानंतर तुम्हाला तसे जगावे लागेल जसे एक नवीन जन्मलेला जगले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथेपर्यंत समजलो आपण? पक्का. चला परत जाऊ. इफिसकरस पत्र 4 पहिले वचन. यासाठी म्हणून जो प्रभूमध्ये बंदीवान आहे मी तुम्हाला विनंती करतो. दिस इज हॅवी. काश माझ्याकडे वेळ असेल, पहिल्या ओळीला समजू शकेल मी तुम्हाला. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान आहे, बंदीवानचा अर्थ फक्त जेल नाही, त्याचा डबल कॉन्टॅक्ट आहे, डबल रेफरन्स आहे. तो केवळ जेलमध्ये आहे याविषयी बोलत नव्हता. तो बोलत होता तो प्रभूद्वारे पकडला गेला होता. आणि बंदी माणूस तोच तेच करतो जो जेलर करायला सांगतो. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान आहे तुम्हाला विनंती करून सांगतो, तुम्हामध्ये झालेला पाचारणा सोबेल असे चाला. नेक्स्ट. कॉमा आहे तिकडे. काय आहे? कॉमा आहे की विराम आहे? सेमी कॉलन आहे, म्हणजे तोच टॉपिक चालू आहे. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांच्या प्रीतीने वागून घ्या. तो सांगत आहे ख्रिस्ती कसं जगतो. तो संपूर्ण नम्रताने जगतो, सौम्यताने जगतो, सहनशीलता दाखवून तो एकमेकांची प्रीतीने जगतो.
तर आपण इथे आपल्या मनासाठी नाही, माझे मन पूर्ण हो, माझे मन पूर्ण हो, माझे मन पूर्ण हो, माझे मन पूर्ण हो, नाही आपल्याला काय पाहिजे, देवाची इच्छा पूर्ण हो। आपण एक दुसऱ्याचे सहन करायला शिकतो, आपल्याकडे काय आहे, दीनता आहे आणि नम्रता आहे। आपण दीन आहोत आणि नम्र आहोत, हा ख्रिस्ताचा प्रकार आहे। तुम्ही बोलू नाही शकत, ओ शेजारी मला आवडत नाही। का नाही आवडत? काही लोकांना आपली बायको पसंत नसते, कायला आपला नवरा आवडत नसतो। प्रेज लॉर्ड, मी बोलतोय ख्रिस्ती आहेत, दोघ ख्रिस्ती आहेत, भांडत आहे। तो बोलताय तू बेकार, ती बोलताय तू बेकार, नवरा बायको तुम्ही दोघे, आणि ते लढत आहेत। प्रेज द लॉर्ड, ही कुठली मसीहत आहे? ही मसीहत नाही, हे ख्रिस्ती नाही जीवन। आई वडिलांना मुले आवडत नाही, मुलांना आई वडील आवडत नाही, ते पण एकाच घरात आहेत। तुम्ही बोलता तुम्ही ख्रिस्ती आहेत, सुधरा। ही ख्रिस्तीयासाठी योग्य चाल नाही। प्रेज द लॉर्ड, आपण कसे जगतो, दीनता नम्रता आणि प्रेमासोबत, एक दुसऱ्याचे सहन करतो। प्रेज द लॉर्ड। एक दुसरा विषय म्हणजे कुणाविषयी बोलताय, एक दुसऱ्याच्या अर्थ काय, चर्च विषयी। खूपदा काय होतं, आपण सगळीकडे चांगले वागतो, घरी येऊन आपला हुकूम दाखवायला सुरुवात करतो, बाहेरच्या बरोबर खूप प्रेमाने, आजी कसे आहात, बायको बरोबर, एक तांब पाणी घेऊन या, बाहेर सर्वांशी प्रेमाने। ती सासू पण बाहेर सगळ्यांबरोबर गल्लीमध्ये चांगले राहते आणि घरी येऊन सुनेला जेवण चुकीचे बनवते। सासू पण कुठे, चर्चमध्ये येते, सूर पण प्रार्थना करते म्हातारी कधी मरेल। आणि सून कोण आहे, ख्रिश्चन। आय से व्हॉट, आणि तुमच्याच इच्छा आहे, ह्या स्वभावाने तुम्ही पुढे वाढाल, मी पण बघतो तुम्ही कुठे जाल, मी पण बघतो कुठे पोचाल। प्रेज द लॉर्ड। ऐकताय, तुम्ही कोण आहात, ख्रिश्चन आहात। कोण आहात, ख्रिश्चन। पूर्णता, नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या। खूप जणांचे तर घरीच भांडणे होतात, घरीच भांडणे, आणि मग त्यांना शांती पाहिजे। मी तर घरीच तुम्ही ख्रिस्ती नाही तर बाहेर काय ख्रिस्ती बनाल, कुठे जिन पुढे वाढत, तुम्ही धोका नाही देऊ शकत। कम ऑन, काही लोक आहेत गलीवाल्याकडनं कर्ज घेऊन ठेवलेत, दूरवाल्याकडनं कर्ज घेतले, इथून कर्ज घेतले, सर्वांकडनं कर्ज घेऊन ठेवले, आणि मग ते बोलतात आमच्या गल्लीतून कोण येत नाही। तुम्हाला काय माहिती काय प्रार्थना करत आहेत, ह्या जात का नाही, कारण तुम्ही सर्वांकडनं कर्ज घेऊन ठेवले आहे। आणि तुम्ही बोलतात आमचा प्रभू महान आहे, कुठला प्रभू, सो यू लिव्ह। तुम्ही ख्रिस्ती जीवन जगता, काय जगता, शेजाऱ्याला बोला ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती जीवन, शांतीचे जीवन, प्रेमाचे जीवन, दीनताचे जीवन, नम्रतेचे जीवन। जे बोलले जाईल ते करा, ठीक आहे। दुसरं, इब्रीकरास पत्र 10:24-25 वचन। काही लोक मेकअप, लेडीज मेकअप करतात ना, तर झोपण्याच्या पहिलं काढतात की तसे झोपले जातात, विचारत आहे मी, काढतात ना झोपण्याच्या पहिला, जसं काही पुरुष आहेत टाय लावलेत तर घरी जाऊन टाय काढतील। काही लोक आहेत जे ख्रिस्तीपणा उतरवतात, थोड्या वेळासाठी ख्रिस्ती आहेत, मागे काय वेगळेच आहेत, धोका देत आहेत, खोटे बोलत आहेत, यु नो, ठाऊक नाही कुठलं जीवन जगत आहेत, आणि ते आशा करत आहेत की प्रभू त्यांना पुढे वाढवेल, यु नो। ह्यामध्ये प्रभूचं काहीच नाही, हे तीन बल आहे, काय आहे ते, यांना तुम्ही लावाल ऑटोमॅटिकली पुढे वाढत जाल। प्रेज लॉर्ड, हालेलुया। मला पुढे वाढणार जीवन ठाऊक आहे, काय ठाऊक आहे, जर तुम्ही मला ओळखता तुम्हाला माहिती आहे मी कधीच पाठ नाही जाऊ शकत, मी पहिल्या दिवसापासून पुढे वाढत, आणि मला पुढे वाढण्यापासून तुम्ही नाही थांबू शकत, का, कारण मला हे तीन बल ठाऊक आहे। तुम्ही मला जेलमध्ये सुद्धा बंद कराल तरी सुद्धा मी बल लावू शकेल, हे बल माझ्या हातात आहेत। ऐकता तुम्ही, कुणाच्या हातात आहेत, माझ्या हातात आहेत। मी जेलमध्ये सुद्धा काय जगेल, ख्रिस्तीचे जीवन, जेलमध्ये सुद्धा काय करेल, ख्रिस्ताचे काम, मी जेलमध्ये पण काय लढेल, ख्रिस्ताचे युद्ध। हेच कारण जर तुम्ही त्यांचं जीवन वाचता, समजा युसुफच्या जीवनाचं, युसुफ काय झाला, जेलमध्ये सुद्धा पुढे वाढत गेला। हे लोक काय लावत होते, हे बल,
बायबल सांगते युसुफच्या जीवनाला बघा की युसुफ सर्व काम चांगल्या प्रकारे करत असे, तर जेलरने त्याला काय बनवले होते, कैद्यांचा मुखिया. विचार करून बघा, याच्यावर खोटा आरोप टाकला होता, पण ह्याला तो खोटा आरोप पुढे वाढवण्यापासून नाही थांबू शकला. कारण बल असेच असते, तुमच्यावर कोण झुटा आरोप टाकत आहे, कोण काय बोलत आहे, याचा फरक नाही पडत. तुम्ही काय करत राहा, योग्य बल लावत राहा. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, तुम्ही गाडीत बसला होता आणि कुणी चाकू दाखवला, बोला पैसे काढ. तुमचे काम काय आहे, तुमचे कर्म आहे गाडी चालू करा, तिथून पळा, चाकू घुसणारच नाही. तर तुमच्यावर कोण डोस लावला ते उभे नको राहो, या बलांना लावा, जीवन पुढे घेऊन जावा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजलं का? बलांना लावा आणि काय करा, जीवन पुढे. तो कुणाचा दोष तुम्हाला थांबू नाही शकत, कोण तुमच्या विरोधात काय प्लॅनिंग करत आहे ते तुम्हाला थांबू नाही शकत. जर तुम्ही या बलांना लावाल तर तुम्ही कुठे जाल, पुढे. एक ऑटोमॅटिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तुमचं जीवन थांबले आहे तर तुमच्या जीवनाला तपासा, काय तुम्ही ह्या बलांचा वापर करत आहात. इब्रिकरस पत्र 10:24 दुसरं पॉइंट, आणि प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्या. ख्रिस्ती जीवन परत प्रेम आणि सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्या. म्हणजेच एक मनुष्य जो आत्मे झिंकत नाही, तुम्ही त्याला बोलता भाऊ आत्मा का नाही, आत्मे का नाही झिंकत आहेस, झिंक. मी दशमांश देत आहे, तू दशमांश काय नाही देत आहेस, दे. मी प्रार्थना करत आहे, तू प्रार्थना का नाही करत आहेस, कर. आपण स्वतः चांगले कार्य नाही करत, आपण काय करतो, दुसऱ्यांना पण चांगले कार्य करण्यासाठी काय करतो, उत्साहित करतो. हे ख्रिस्ती जीवन आहे. तुम्ही दुसऱ्यांप्रमाणे विचार नाही करत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दुसऱ्याप्रमाणे नाही विचार करत, त्याला मरायचं तर मरून दे, आमच्याशी काय घेणे देणे, तुमच्याशी आहे घेणे देणे, दुसऱ्याच्या जीवनाशी तुमचं घेणे देणे आहे. आपण असं त्यांना मरायला नाही सोडू शकत. उत्तेजन करण्यासाठी आपण एक दुसऱ्याचं काय लक्ष देऊ. जर तुमचा मित्र जर चुकीच्या रस्त्याला चालला आहे त्याला सांगा, हे नाही की त्यासोबत पण चुकीच्या रस्त्याला तुम्ही चालता, नाही की तो दो मित्र आहे त्या मित्राला चुका कसे बोलू सांगणार, नाही तुम्ही ख्रिस्ती नाहीत. मग ते पैसे खर्च करू नका जे तुम्ही कमवले नाही. किती जर माझे बोलणे समजले, शेजारा बोला ते पैसे खर्च न करू जे तुम्ही कमवले, परत बोला तो पैसा खर्च करू नका जे तुम्ही कमवलात. मग समजलं रूल काय, म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड युज नाही करत, कारण हा पैसा अजून तुम्ही कमवला नाही, खर्च करायला का चालला. दूरवाल्याबरोबर तुमचं उधारचं बिल आहे का, आहे का, तुम्ही दूध कॅशवर नाही घेऊ शकत, तर तुम्ही ते पैसे खर्च नाही करत जे तुम्ही कमवले नाहीत. इज टू बिग थिंग. मस्सी जीवन आहे. कुठलं जीवन आहे, कुठलं जीवन आहे, कारण बायबल सांगते लेनदार देनदारचं गुलाम होईल. काय होईल, लेनदार देनदारचं काय होईल, पण ज्याचकडून तुम्ही पैसे घेता तुम्ही काय बनता त्याचा गुलाम. ही गुलामी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताय, तर कुठे होतो आपण. इब्री लोकास पत्र 10:24, आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकात लक्ष द्या. पुढचं 25 जे मला दाखवायचे आहे, आणि कित्येकांच्या चालीप्रमाणे आपण एकत्र मिळणं सोडता एकमेकांचा बोट करावा. ख्रिश्चन चर्चला जातात, प्रत्येक रविवारी जातात. ऐकताय तुम्ही, तुम्ही बोलण्याचे कर पास्टर मी आज नाही आलो, पास्टर आज मी नाही आलो, नाही करता तुम्ही असे जीवन. ओ माझ्याकडं शिक्षण आहे म्हणून मी चर्चला नाही होऊ शकत. ओ कुणी बोललं तुम्हाला, हे बल आहे, बल ज्याचा तुम्ही अभ्यास करता. एक दुसऱ्याबरोबर एकत्रेने सोडू नका. तुम्ही परमेश्वर वचनाबरोबर खेळू नाही शकत. हे परमेश्वरचं वचन सल्ला नाही, परमेश्वरचं वचन नियम आहे. जेव्हा वचन सांगतं एकमेकांबरोबर येणे सोडू नका, तर वचन तुमच्यासाठी काय होते, गरजेचे. लिहिले आहे तिथं की जसं कित्येकांचे चाली आहेत, खूप जण आहेत ज्यांच्यासाठी चर्च इम्पॉर्टंट नाही. तर काही ख्रिस्ती आहेत आणि काही चंगाई हिलिंगवाले ख्रिस्ती आहेत, फक्त चंगाई मीटिंगमध्ये जातात ते केवळ. त्यांना वाटतच नाही चर्च जाणे गरजेचे आहे. ते आपल्या मर्जीने चर्चला जातात, आणि जातात तरी ते आपल्या वेळेनुसार जातात. 10:00 चर्चला 10:30 वाजता येतात.
कोण तर 11 वाजता तर कोणीतरी 11:30 येतं. तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही काय करत आहात? तुम्ही तुमच्या स्वतःला थांबून ठेवत आहात. काय करत आहात? हे बल आहे जे तुम्हाला लावावे लागेल. समजतंय तुम्हाला? नाहीतर पॉईंट ए पासून पॉईंट बी तुम्ही पोहोचणार नाही. श्राप देत नाही मी तुम्हाला, नियम सांगत आहे. प्रेज लॉर्ड. जर तुम्ही सतत चर्चला वेळेने येता, आजपर्यंत चर्चमध्ये वेळेने नाही आलो माझ्या, जेव्हा की मी पास्टर आहे, मी सुद्धा ख्रिस्ती आहे. ऑलमोस्ट 20 वर्ष होतील पुढच्या वर्षी एप्रिलला. 19 वर्षाचा ख्रिश्चन आहे मी. 19 वर्षाचा ख्रिश्चनिटीमध्ये मी आपल्या चर्चमध्ये कधीच वेळा नाही गेलो. चर्चमध्ये प्रत्येक वेळी कसं गेलो वेळेत, सकाळचा असो, दुपारचा असो, रात्रीचं, मला माहीत नाही चर्चमध्ये लेट कसं जायचं. तर माझ्यासाठी चर्च चर्च आहे. मी पास्टर नाही त्या चर्चचा, मी त्याच्या मेंबर आहे. काय आहे? चर्च माझ्यासाठी महत्वाचे आहे. प्रेज द लॉर्ड. इफिस करसपत्र 4:17. म्हणून मी हे म्हणतो, प्रभूमध्ये निश्चार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही या पुढे चालू नका. काय सांगत आहे तो? तर जगाप्रमाणे चालू नका. जगाला आपल्या मनाप्रमाणे जगायचे. माझ्या मनाचे काय? अरे मला हे आवडले तर मी काय करू? नका करू. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला आवडत नाही, गरजेचं नाही, ते योग्य आहे. पण खूप जणांना काय वाटते, माझ्या मनात आले तर मी ह्याला मिळून राहील. विचारा तरी, जे तुमच्या मनात आले ते योग्य आहे की चुकीचे? तर आपण त्याचप्रमाणे नाही जगत जे आपल्या मनात आलं ते केले. जसं मनात आलं बोललं, जसं मनात आलं जगले, त्यांच्या प्रकारे आपला प्रकार नाही. हा जगाचा प्रकार आहे. तो सांगत आहे तुम्ही अशा प्रकारे आता जगू नका. म्हणजे नवीन जन्माला येण्याच्या पहिला आपण असे जगत होतो. आणि तो तुला काय सांगत आहे? अनर्थ रीती, बेकारचा रस्ता. काय सांगत आहे? बेकारचा रस्ता. त्या बेकारच्या रस्त्यावर चालून तुम्हाला पुरस्कार नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याकडे मिळवण्यासाठी काय आहे? बक्षीस. आपल्या जीवनाला गौरातून गौरावात जाणे काय आहे? गरजेचे. आपण एका जागी उभे नाही राहू शकत, पण त्यासाठी काय लावावं लागतील? बल. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी म्हणतो, प्रभूमध्ये निच्छार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही चालू नका. त्यांचे उपाय, त्यांचे तरीके तुम्ही नाही वापरू शकत. तुम्ही आतापासून पुढे ह्यापुढे चालू नका त्या प्रकारे. तुम्हाला सल्ला पाहिजे, तुम्ही कुठे गेला? अविश्वासीकडे. अजून कोणी भेटले नाही तुम्हाला? सल्ला पण तुम्ही त्यांच्याकडनं घेतला. चर्चमध्ये तुम्ही कुणाला विचारता? त्या लीडरला, जो लीडर आहे पण लीडर नाही. त्यांनाच मित्र बनवले. चर्चमध्ये पण चांगले मित्र नाही भेटले मित्र बनवायला. चर्चमध्ये पण चुकीच्या लोकांना मित्र बनवले, त्यांचा सल्ला घेतला जे स्वतः योग्य जीवन जगत नाही. ते दोष आहे तुमचे. त्यांना का मित्र बनवले? का त्यांच्याकडून सल्ला घेतला? स्तोत्रसंहिता 1 अध्याय 1 वचन. धन्य आहे तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलीत चालत नाही. इथं दुर्जन कोण आहे? जो नवीन जन्मलेला नाही. तुमच्या घरात भांडणे झाले आणि तुम्ही असा व्यक्ती तिकडे गेला ज्याला येशू ख्रिस्त ठाऊक नाही. तुम्ही बोलला मी चर्चला जाते आणि माझ्या नवऱ्याला आवडत नाही, माहिती पडलं, तो माणूस तुम्हाला बोलला चर्चच जाऊ नका. कारण त्याला चर्च महत्वाचे नाही, तो तुम्हाला चुकीचा सल्ला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही, तो काय देईल चुकीचा सल्ला? जर तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे तर कुणाकडे जावा? त्या लोकांकडे जे लोक खरेच मस्क्रिस्टी आहेत. बायबल सांगते एका झाडाला तुम्ही कसं ओळखाल त्याच्या फळाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सेल लीडरला मित्र बनवा ज्याच्या सेलमध्ये लोक येतात. ठीक आहे. धन्य आहे तो पुरुष जो पुरुष दुर्जनांच्या मसलीत चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, अंधकाच्या बैठकीत बसत नाही. ते लोक जे प्रभूच्या गोष्टीचे मजाक उडवतात, ज्यांच्यासाठी ते गोष्टी गंभीर नाहीत. ऐकता तुम्ही? काय नाहीत? गंभीर नाहीत. तर काय आत्मे जिंकतात? चल आपण जाऊन पिक्चर बघू. या आत्मे जिंकण्यामध्ये टाइम कोण खराब करेल? चल आपण जाऊ, बीचची हवा खाऊन येऊ. कोण आपल्या चपला घासतील? काय हे आहे तुमचे मित्र? तुमचं जीवन पुढे नाही वाढणार. तुम्ही काय बनवले? चुकीचे दोष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? समजते तुम्हाला? आणि तिसरं आणि शेवटचे, मला विश्वास आहे मदत होते. किती जणांची मदत होते? पक्का मदत होते. पुन्हा दोष लावत नाही ना, मदत करत आहे. नाही करत आहे कारण तुम्ही ते जगू शकाल. ख्रिस्तीचं जीवन, ख्रिस्तीचा फायदा उचलू शकाल. प्रेज लॉर्ड. तुम्ही चुकीचं करून योग्य होण्याची आशा नाही करत आहे. चला ह्याला वाचण्याचा पहिला, बोलण्याचा पहिला आपण वाचू यशया.
तुम्ही माझे ऐकाल मान्य व्हाल तस भूमीचे उत्तम फळ खाल. इथे यांनी उलट लिहिले आहे, लिहिलं आहे की इंग्लिशमध्ये तुम्ही इच्छुक आहात, आज्ञाकारी आहात, तर तुम्ही भूमीचे उत्तम फळ खाल. इंग्लिशमध्ये सरसल इफ यू विलिंग अँड ओबिडियंट, तर तुम्ही इच्छुक आहात आणि आज्ञा मानली तर तुम्ही काय कराल, देशातील उत्तम पदार्थ खाल. प्रथम तुम्हाला तुमचे मन बनवायचं आहे की मी ख्रिस्ताचे जीवन जगल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिला इच्छा तर ठेवा तुम्ही ख्रिस्ताचे जीवन जगाल. जर तुम्ही ख्रिस्ताचे जीवन जगायला लागाल तेव्हा तुम्ही काय खाल, देशाचे उत्तम पदार्थ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो मला काही खायचं आहे, फक्त मला विचार करण्याची गरज आहे. कोणी ना कोणी कुठून ना कुठून मला घेऊन येतो. मला प्रथम कार्य काय करायचं आहे, इफ यू फीलिंग अँड ओबिडियंट, काय बोललं ते, इच्छुक व्हा आणि आज्ञा मान्य करा, वचनानुसार जगा, बोलण्याला हलक्यामध्ये घेऊ नका, ठट्टा उडू नका. आणि शेवटची गोष्ट जी शिकवायची आहे ती लवकर, फिलिप करसपत्र दुसरा अध्याय 14 वचन. पहिलं काय शिकलो आपण, प्रेम दीनता ते वाले वचन. नंतर आपण शिकलो चर्चमध्ये जाणे गरजेचे आहे. तिसरं काय शिकत आहे, सर्व कार्य बिना कुरकुर करता आणि बिना वादविवाद करा. ठीक आहे, सर्व कार्य. खूप लोक आहे जे नुसतं कंप्लेंट करत राहतात, तक्रार करतात, ओ आमचे जीवन खराब आहे, अरे काय करू, मुलांनी रक्त पीत राहिले, नवरा रक्त पीत आहे, असे बनू नका. काय लोक नुसतं तक्रार, म्हणून मी त्यांना भेटत नाही. ते बोलतात मास्टर भेटत नाही, तर मला ठाव का तुम्ही काय करणार आहात. नवऱ्याची तक्रार, बायकोची तक्रार, सुनेची तक्रार, ऑफिसवाल्याची तक्रार, माझे कान कचरा ऐकायला नाही. प्रेज द लॉर्ड, मला ठाऊ का तुम्हाला काय बोलायचं आहे. माझी बायबल सांगते कुरकुर करू नका, बिना वादविवाचन करा काम. तुम्हाला माझ्यासोबत बसून तक्रार करायचे, माझे कान खाली नाहीत, मी शिकाय टपाल पेटी नाही. तुमच्या घरातील सर्व तक्रार तुम्ही माझ्या डब्यामध्ये टाका. मला लिहिलं आहे का इकडे तक्रार पेटी. लोक बोलतात पास्टर भेटत नका, मला ठाऊ का तुम्हाला भेटून बोलायचं काय आहे. तक्रार पेटी, प्रेज द लॉर्ड. याची तक्रार, त्याची तक्रार, त्याची तक्रार. काय लिहिले आहे, काय लिहिले आहे, सर्व काम बिना कुरकुर करता, बिना वादविवाच करता. प्रेज द लॉर्ड. ऐकताय, तुम्ही बोला मी तक्रार करता नाही, बोला मी तक्रार करता नाही. माहिती आहे ना, जेव्हा महिला बसतात एकत्र तर सुनेचा ग्रुप आहे, तर सासूची बुराई, नानांची बुराई, चाचाची बुराई, काकीची बुराई, नवऱ्याची बुराई, आणि बोलतात पाठी दुखणे आहे. मला होणारच, नक्कीच होणार. तुम्ही बस बुराईच करत आहात. जूड यहुदाचा पहिला अध्याय 16 वचन काय लिहिले आहे, दीज आर मर्मरस कंप्लेनर्स, तक्रार करतात. दिसले का, दिसला शब्द, माहीत नाही हिंदीमध्ये काय लिहिले. ते कुरकुर करणारे असंतोष वाचनात सक्त आहेत, तोंडाने ते फुसकारशी मारतात व लाभासाठी ते तोंडे पूजा करतात. आज तू खूप सुंदर वाटत आहेस, आतून चालले घाणेरडे वाटत आहेस. का बोलला तुम्ही, जर कुठली गोष्ट तुम्हाला सुंदर वाटत नव्हती तर का बोलला सुंदर आहे. का ख्रिस्ताला आपण तेच बोलतो जे आपल्या हृदयामध्ये असते, मनात असते. आपण धोका नाही देत. जर आपण कुणासाठी हसतो तर मनापासून हसतो. ठीक आहे, ये नाही अजून कसे आहात, मला चाललं मेला तर चांगले होईल. ऐकता तुम्ही, आपण ख्रिस्ती शेजारशी बोला, आपण ख्रिस्ती आहोत, आपण ख्रिस्ती आहोत, आपण ख्रिस्ती आहोत. चांगली गोष्ट ही आहे की हा उपदेश नाही, तुम्ही असे जीवन जगू शकता कारण तुमच्या आत्मे परमेश्वराचा स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी यासाठी नाही सांगत आहे तुम्हाला की तुम्ही करू नाही शकत. मी तुम्हाला सांगत आहे परमेश्वर असं नाही करू शकत, तुम्ही सुद्धा बिना हे करता जगू शकता. का, कारण आपल्या आतमध्ये काय आहे, परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचे जीवन. आपण कोण आहोत, ख्रिस्ती आहोत. तर आपल्याला कठीण नाही चालणार, फक्त मन बनवायची गरज आहे की मी हे करेल. मी मन बनवलं तर खूप वर्षापूर्वी की मी कुरकुर करणार नाही, मी तक्रार करणार नाही. मी तुम्हाला सांगितलं मी खूप संतुष्ट जीवन जगतो, खूप संतुष्ट, खूप संतुष्ट. जर माझ्याकडे एकच चादर असेल तर मी नाचत असेल, वाव माझ्याकडे एक चादर आहे. आणि दोन असतील तर माहीत नाही काय करेल, दोन चादर आहेत, खुश. चार कपडे असतील तर मी वाव, I don't want to live there. मला कधीच नाही समजत की माझ्याकडे कमी आहे. मला कधीच नाही समजत, मला कधी वाटतच नाही मला कुठल्या गोष्टीची कमी आहे.
मी असंतुष्ट नाही, कारण बायबल सांगते असंतुष्ट कुरकुर करणारे आणि आपल्या अभिलाषाने चालणारे। माझी आपली कुठलीच अभिलाषा नाही, माझी एकच अभिलाषा आहे की परमेश्वर राज्य पुढे वाढो। प्रेज द लॉर्ड। ऐकताय, माझी कुठलीच अभिलाषा नाही, माझं पूर्ण जीवन कुणासाठी? परमेश्वर चर्चसाठी। आय डिडंट डू इट। मला ठाऊक आहे काय आहे बल, आहेत काय आहेत बल जे माझ्या जीवनाला काय करतील, ए पासून बी पर्यंत। कुठे घेऊन जातील? ए पासून बी। ठीक आहे, पक्का? शेवटचे वचन दाखवू यामध्येच, पहिला करिंथीकरस पत्र 10:10। आणि तुम्ही कुरकूर करू नका, त्याचपैकी कित्येकांनी कुरकूर केल्याने ते 6 कार्यकर्ता नाश पावले। तर तुम्ही कुरकूर करत आहात, जे तक्रार करत आहात, सैतान तुम्हाला नष्ट करण्यासाठी प्रयत्नात आहे। लिहिले आहे तिकडे की तुम्ही कुरकूर करू नका। तर ख्रिस्तामध्ये कुरकूर नाही, बोला ख्रिस्तामध्ये कुरकूर नाही, कुरकूर करायची नाही। ठीक आहे, हा आमचं घर पुढे नाही वाढत आहे, काहीतरी करा कुछ तो। तुम्ही ख्रिस्त जगा, काय करा, हे घर आपल्या पुढे वाढेल। प्रेज लॉर्ड। ठीक आहे, कुरकूर करू नका। अरे परत पाणी लेट आलंय, परत बीएमसीने 4 थेंब दिले। कुरकूर करू नका, ऐकताय शेजारा बोला, कुरकूर करू नका, तक्रार करू नका, ऐकताय? आनंदित राहा। प्रेज द लॉर्ड। शेजारा बोला आनंदित राहा, तक्रार करू नका, कुरकूर करू नका। जे लोक योग्य कार्य पण नाही करत त्यांच्यासाठी काय द्या? धन्यवाद। जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा योग्य नाही जगत आहे, तुमच्या मुलासाठी काय द्या? प्रभूला धन्यवाद। पहिलं त्या गोष्टीचं ते करा जे परमेश्वर करायला शिकवले आहे, धन्यवाद, प्रार्थना करा त्यासाठी। प्रेज द लॉर्ड। आणि बघा तो मुलगा योग्य जीवन जगेल। प्रेज द लॉर्ड। जोपर्यंत तुम्ही बघत नाही तुमचा मुलगा योग्य जीवन जगत आहे, जोपर्यंत तुम्ही बघत नाही तुमची मुलगी योग्य जीवन जगत आहे, तो मुलगा आणि मुलगी योग्य जीवन जगणार नाही। हालेलुया। ऐकताय? दीज आर द प्रिन्सिपल्स यू पुट डन टू वर्क। हालेलुया। उचला आपल्या हाताने परमेश्वरचा धन्यवाद द्या। रिंद्र लोखो उतर लिस्तात रहांत आंत्रो लीग बहुशत्र अहिला प्रोशत महिमा। तर किती जणांची मदत झाली? चांगलं झालं चर्चला आलात, आहे ना? तर चर्च येत राहा, काय करा, चर्चमध्ये येत राहा, परमेश्वरची हीच इच्छा आहे तुमच्यासाठी। प्रेज द लॉर्ड। जर तुम्ही पहिल्यांदा आला तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत, उभे राहू शकता। जर येशू ख्रिस्ताला नाही ओळखत तर या प्रार्थनेला आमच्या तोंड ह्या प्रार्थनेला तुमच्या तोंडाने करा। जर येशू ख्रिस्ताला नाही ओळखत तर डोळे बंद करा आणि बोला, हे परमेश्वर मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये। मी विश्वास करतो की येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि परमेश्वरने त्याला 3 दिवशी मेलेल्यातून उठवले आणि आज तो जिवंत आहे। धन्यवाद परमेश्वरा, आजपासून मी वाचलो आहे। मी घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे, माझा स्वामी आहे, मी नवीन जन्मलेला आहे। मी आज आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाला, परमेश्वराच्या स्वभावाला स्वीकारतो आणि मी आजारी नाही पडू शकत, आता मी हरू नाही शकत, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन। जोरात टाळ्या वाजवतो यांच्यासाठी। आणि ज्यांनी पवित्र आत्मा नाही ग्रहण केला, जर नाही केलं तर उभे राहू शकता। बिना पवित्र आत्म्याचे तुम्ही ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत। पवित्र आत्मा ग्रहण करणे काय आहे? कंपल्सरी काय आहे? तर होऊन दे की तुम्ही पवित्र आत्मा ग्रहण करा, कारण की तुम्ही त्या परमेश्वरच्या योग्यतेला ग्रहण करा। आपल्या हाताने उचला आणि बोला, धन्यवाद पवित्र आत्मा, माझ्या जीवनात ये,
आणि तुझे घर बनव. मी तुला विश्वासद्वारे ग्रहण करतो. धन्यवाद माझ्या जीवनात आल्याबद्दल. येशूच्या नावामध्ये आमेन. वाव, बस शकता, जोरात आवाज शकता. तर ज्याने येशू ख्रिस्ताला जीवन दिले, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. जिथं कुठे तुम्ही आहात, परमेश्वर प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याने आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. मी प्रार्थना करतो की येशूचे नाव यांच्या सर्वदा बनून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानचा यांच्या कुठलाच डाव आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये सुरक्षित होते, सुरक्षित आहे, सुरक्षित राहतील येशूच्या नावामध्ये. मी आशीर्वाद करतो तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे, तुझ्या समजद्वारे हे आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे आपलं भेट, आपली पार्टनरशिप, आपला दशमांश देण्याची. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काही होवो, माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काही होवो, माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याचे राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार, माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार, माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महाविजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभूला या भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वर ही भेट आणण्याची तू आम्हाला संधी दिलीस. ही भेट, ही धन्यवादिता, ही पार्टनरशिप तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे तुला स्वीकारण्यासाठी. जसं तुझ्या लेकरांनी दिलं, ह्याचे वाढलेले पीक यांच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो या भेटीवर, तुझ्या आशीर्वादचे आवाहन करतो बढोतरीसाठी, राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. काही अनाउन्समेंट आहे का? सर्वात प्रथम आहे लीडरशिप. लीडरशिपचा आपला कोर्स चालू आहे. 4 क्लास अपलोड झाले आहेत आणि ह्या आठवड्यात
बाकीचे पण सर्व काही अपलोड होईल। सो प्लीज तुम्हाला तो लीडरशिप कोर्स अटेंड करायचा आहे। लक्ष ठेवा, आपण काय बोललो, ख्रिस्ताची यात्रा, ख्रिस्ताचे कार्य। काही बोलू शकत मी लीडर नाही बनणार, कारण लीडर नाही बनला तर ख्रिस्ताचे कार्य कसे करणार? आणि ज्या ख्रिस्ताचे कार्य नाही करणार तर एक बल थांब राहील काढायचे, ते तुम्हाला पाहिजे जीवनाला पुढे वाढवण्यासाठी। मूर्ख बनू नका, नाही पाहिजे आम्हाला लीडर नाही बनू शकत, आम्ही फक्त येणार आणि जाल। मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन जाल, पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे जिथं तुम्हाला पोहोचायचं होतं तिथं तुम्ही पोहोचू नाही शकणार, कारण की ते तीन बल पाहिजे, ठीक आहे? ख्रिस्ताची यात्रा, ख्रिस्ताचे काम आणि ख्रिस्ताचे युद्ध। मी एक पास्टर आहे, मी तुमच्याशी खोटे नाही बोलणार, माझे कार्य तुम्हाला सत्य सांगणार, तुम्हाला आवडेल की नाही आवडेल मला फरक नाही पडत। प्रेज द लॉर्ड। बी अ लीडर। लीडर होणे खूप सोपे आहे, केवळ तुम्हाला ते करायचं आहे, तुम्हाला करायला आम्ही सांगेल। तुम्हाला तुमच्या मनाने पण काही विचार करण्याची गरज नाही, आणि कसं करायचं ते पण आम्ही तुम्हाला शिकवेल, तर त्या ट्रेनिंगला अटेंड करा। प्रेज द लॉर्ड। तर आम्ही बोललो प्रोजेक्ट 5000, पहिलं आपण बोललो हर मेंबर एक लीडर, नंतर आम्ही बोललो हर लीडर एक प्रोजेक्ट 5000 पार्टनर। मन बनवा की तुम्ही एक युद्ध लढाल, ठीक आहे? प्रार्थना करा, आपण आम्ही प्रार्थना करतो। आत्मे झिंकाल तर प्रभू तुम्हाला मोठ्या गोष्टी सांगेल। खूप सारे लोक बोलतात, ओह प्रभूने मला काय मोठी गोष्टी नाही सांगितल्या, कारण तुम्ही प्रभू बरं कार्य नाही केले। कारण नवीन जीवनासाठी तुम्हाला नवीन ज्ञान पाहिजे, आणि ते नवीन ज्ञान केव्हा येईल? जेव्हा प्रभू ते तुम्हाला देईल। आणि प्रभू तुम्हाला केव्हा देईल? जेव्हा तुम्ही प्रभूचं कार्य कराल। प्रेज द लॉर्ड। उभे राहो, प्रभूचा धन्यवाद देऊ। तर आपले 36 ऑनलाईन चर्च आहेत 22 भाषांमध्ये, वयस्करांसाठी, 14 मुलांसाठी, त्याचा वापर करा। आपलं चर्च स्वतःचं ॲप आहे, क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट, जर तुमच्याकडे नाही तर प्लीज डाउनलोड करा, तुम्ही खूप काही तिकडे चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात। प्रेज द लॉर्ड। आपल्या हातानं उचलू, धन्यवाद देऊ। देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन। निश्चितच भलाय आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल, आणि मी सर्वदा परमेश्वरच्या घरात निवास करून राहील, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन। थँक्यू। आनंद साजरा करा, वचन काय करते, काम करते। Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.